हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। कधी ऐकलंय का की 12 कोटीची विहीर असते? मात्र जळगाव प्रशासनात हा चमत्कार झाला असून 12 कोटीच्या विहिरीसाठी मनपा प्रशासनाने तब्बल 2 दिवसात भूसंपादनाची थकीत रक्कम भरली आहे। मनपाकडे रस्ते तसेच नगरवासियांच्या इतर सुविधेसाठी पैसा नाही, मात्र इतक्या हळबळीत ही रक्कम दिलीये तर या विहिरीत असं काय आहे असा प्रश्न उपस्थित झालाय। जळगाव मनपा प्रशासनावर अनेक आरोप प्रत्यारोप सुरू असतात, त्यात चुकीचं काहीच नाही। यावेळी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी 7 कोटींचा भूसंपादनाचा विषय अंधारात ठेवल्याचे उपमहापौर अश्विन सोनवणे यांनी मंगळवारी घेतलेल्या सभेत सांगितले। प्रशासनाने पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर दिनांक 11 जुलैला जवळजवळ 6 कोटी 92 लाखाचा चेक हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला। या भूसंपादनाच्या प्रकरणात खूप मोठं गोडबंगाल आहे। सदर प्रकरणात कोर्टाने 15 दिवसाची मुदत दिलेली असतानाही यांनी तारीख होताच 2 दिवसात समोरच्या व्यक्तीला चेक देण्यासाठी माननीय कलेक्टर साहेबांकडे सुपूर्द केलेला आहे। या संदर्भात मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार गिरीबू महाजन आणि आमदार राजमामा भोळे यांच्याकडे तक्रार करणार असून याची सखोल चौकशीची मागणी करणार आहे। मनपा याचिका दाखल करणार होते, मात्र 8 जुलै रोजी झालेल्या सुनावणीत मनपाला 12 कोटींपैकी काही रक्कम भरण्यासाठी 22 जुलै ही मुदत देण्यात आली होती। मात्र अवघ्या 2 दिवसातच मनपाने पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून 6 कोटी 92 लाख ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली। दरम्यान रस्त्यात खड्डे असल्याने बळी जात आहे अशा अनेक समस्या असूनही मनपाकडे त्या समस्या सोडवण्यासाठी रक्कम नाहीये। मात्र 2 दिवसात इतकी मोठी रक्कम मनपाने दिल्याने नागरिकांना प्रश्न पडला असून हा पैसा नागरिकांचाच आहे आणि त्याचा गैरवापर होत असल्याचं चित्र दिसतंय। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आप तक न्यूज मराठी। वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी बावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।